श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज आहे पिठोरी अमावस्या आणि गुरुवार, तर गुरुवारी आपण भगवान श्री हरिश्री विष्णू यांची सेवा करतो, पूजा करतो, त्यासोबतच आपण आपल्या गुरूंची सुद्धा सेवा या गुरुवारच्या दिवशी करत असतो आणि या सर्वांचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं। त्यासोबतच आज आहे अमावस्या आणि या अमावस्याच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत आणि काय काय सेवा करायच्या आहेत, तर या सर्वांची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्ही जर ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर ते नक्की बघा। पौर्णिमा आणि अमावस्या या तिथी अतिशय महत्त्वाच्या असतात, कारण अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला लक्ष्मीचा आगमन होण्याचा दिवस असतो, तर लक्ष्मीपूजन सुद्धा आपण अमावस्याच्या दिवशीच करत असतो, तर त्यामुळे अमावस्या हा दिवस अतिशय शुभ असतो। किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जे काही उपाय करू तर त्याचं त्वरित फळ हे आपल्याला मिळत असतं, त्यामुळे आज रात्री किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक वस्तू जाळायची आहे। तर या उपायामुळे तुम्ही जे काही दुःख, दारिद्र्य, संकट, अडचणी किंवा कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम तुम्ही जर फेस करत असाल तर ते सर्व प्रॉब्लेम या उपायाने दूर होतील, असा हा अतिशय प्रभावी उपाय आहे। या उपायामुळे अनेक जणांचं कल्याण झालेलं आहे। आपल्या भोवती ज्या काही सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा असतात तर त्यापैकी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करत असते, आपल्या कामांना गती मिळत नाही, आपली जी कामं आहेत तर ती नेहमी रखडतात। तर या सर्व कामांना गती मिळावी किंवा त्या कामांना ऊर्जा मिळावी तर यासाठी आपली अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा किंवा पॉझिटिव्ह एनर्जी राहावी यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय करत असतो। आपल्या अवतीभोवती जेव्हा नकारात्मक ऊर्जा किंवा निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी, आजारपणं, भांडण यासारख्या गोष्टी घडत राहतात, तर त्यामुळेच हे काही उपाय आहेत तर ते आपल्याला काही विशिष्ट तिथींना करायचे असतात आणि या उपायांचा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, धनधान्य याची बरकत होत असते। प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि आलेली लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी, लक्ष्मीला घरामध्ये येण्याचा मार्ग असावा पण जाण्याचा मार्ग नसावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं आणि त्यासाठी आपण हे सगळे जे उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या करत असतो। आपल्या घरामध्ये जेव्हा लक्ष्मी स्थिर राहते तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, आनंद आणि धनधान्य यांची बरकत होत असते आणि ज्यावेळेस आपल्या घरातून पैसा बाहेर जायला सुरुवात होतो तर त्यावेळेस अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं, त्यामध्ये आजारपण असेल किंवा आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर अशा अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे, अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापराच्या 3 वड्या घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे, म्हणजे अगदी चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 3 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 3 वेलची घ्यायच्या आहेत। तर 3 वेलची, 3 लवंगा आणि 3 कापराच्या वड्या आणि अगदी चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू आपल्याला आपल्या घरामधून फिरवायच्या आहेत। आणि हा फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरट आहे तर त्या उंबरट्यावरती या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते तुम्ही एका वाटीमध्ये पण ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर मातीची पणती असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला या वस्तू ठेवता येतील। तर आता या वस्तू तुम्हाला वाटीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा पणतीमध्ये ठेवायच्या आहेत आणि या वस्तू किंवा ही जी वाटी किंवा ही जी पणती आहे तर ती आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती नेऊन ठेवायची आहे। त्यानंतर या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला पेटवायच्या आहेत किंवा त्या जाळायच्या आहेत। तिथे जाळत असताना आपल्याला श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही इतर कोणत्याही गुरूंना मानत असाल तर त्या गुरूंचं किंवा त्या देवतांचं नाव घेतलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणताही एक मंत्र म्हणायचा आहे, जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल आणि जो कोणता मंत्र तुम्हाला माहिती असेल तर त्या मंत्राचा तुम्ही जप हा करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत, माझ्या घरातील जी काही संकट आहेत, माझ्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते सर्व काही मी यामध्ये जाळून टाकलेलं आहे आणि आता माझ्या घराचं कल्याण होईल। तर अशा
पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका। आज संध्याकाळी किंवा आज रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। माता लक्ष्मीला अमावस्या हा दिवस अतिशय प्रिय असतो आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्ही शक्यतो करून 6:30 ते 7:30 या कालावधीमध्ये केला तर अतिशय उत्तम। कारण हा जो काळ असतो तर तो माता लक्ष्मीच्या आगमनाचा काळ असतो। तर त्यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करा। पण जर तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता या ज्या सगळ्या वस्तू आपण जाळलेल्या आहेत तर त्या थंड झाल्यानंतर त्याचा आपल्याला काय करायचं आहे, तर ही जी राख तयार होते तर या राखेला काय करायचं आहे, तर तुम्हाला ती एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्यायची आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल, किंवा तुमच्या घरामध्ये कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये तुम्हाला टाकता येईल। तर अशा पद्धतीने या राखेची विल्हेवाट आपल्याला लावायची आहे। फक्त तुळस जी आहे तर ती तुळस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही झाडामध्ये ही राख टाकता येईल। तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे तुळशीमध्ये आपल्याला ही राख टाकायची नाही आहे। तर ही एक गोष्ट महत्त्वाची तुम्ही लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे। अतिशय साधा सोपा हा उपाय आहे। तुमच्याकडे जर एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू तुम्ही स्किप केली तरीही चालेल। त्यासोबतच पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात मिळेल किंवा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी मिळून जाईल। तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे जे काही दुःख, जे काही दारिद्र्य, जे काही संकट, ज्या काही अडचणी आहेत तर ते सर्व काही दूर होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता, प्रत्येक पौर्णिमेला करू शकता, प्रत्येक गुरुवारी करू शकता, त्याचबरोबर तुम्ही प्रत्येक शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता। उपायांसोबतच आपल्याला सेवेची सुद्धा जोड द्यायची असते, त्यामुळे आपण जे काही उपाय करत असतो तर त्या उपायांचं त्वरित फळ हे आपल्याला मिळत असतं किंवा तुम्हाला छान अनुभव हा बघायला मिळतो। तर अशा प्रकारे हा तुम्ही उपाय करून बघा, तुम्हाला खूप छान असा अनुभव येईल। जे काही तुमच्या घरामध्ये भांडण आहे, ज्या काही तुमच्या घरामध्ये कटकटी आहेत, तर या सर्व कटकटी आणि भांडणं आणि ज्या काही अडचणी आहेत तर त्या कमी होताना तुम्हाला दिस आपल्या घरामध्ये ज्या वेळेस लक्ष्मीचं आगमन होतं तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये बरकत होत असते। आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, धनधान्य याची बरकत घेऊनच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते। त्यामुळे हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका। अतिशय साधा, सोपा आणि प्रभावी असा हा उपाय आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।